जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. लोहनेटसह परिसराला सुजलाम सुफलाम करण्यात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या गिरणा नदी पात्राचे वाळू माफियांकडून वस्त्रहरण सुरूच आहे. गिरणा परिसरात चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाया होत असल्या तरी प्रशासनाला न जुमानता वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत आहे. लोहनेर येथे नुकत्याच 2 दिवसांपूर्वी महसुलीचे भरारी पथक मागे लागल्याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर लगतच्या कांदा लागवड केलेल्या शेतातून चालवत कांद्याचे नुकसान केले. मात्र अद्याप महसूल व पोलीस प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वाळू तस्करांनी प्रशासनाला न जुमानता वाळू उत्खनन सुरूच ठेवले असून महसूल पोलीस प्रशासन यांना दंड थोपटून एक प्रकारे आव्हान दिले आहे. गिरणा माईच्या संरक्षणासाठी बागलाण तसेच देवळा तालुक्यातील 2 तलाठी, 2 मंडळ अधिकारी, 2 तहसीलदार, 2 पोलीस निरीक्षक, 2 उपविभागीय पोलीस अधिकारी, 2 उपविभागीय अधिकारी एवढा मोठा फौज फाटा असताना देखील वाळू तस्करी जोमात सुरू असून पोलीस व महसूल प्रशासन अनभिज्ञ असल्यालगत वागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवैध वाळू उपसाकडे तहसील व पोलीस प्रशासन डोळेझाक करीत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यामुळे वाळू उत्खननामुळे पर्यावरण धोक्यात आले असून विरोध करताना नदीकाठावरील नागरिकांना माफियांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. देवळा तालुक्यातील लोहनेर ग्रामपंचायत पाणी पुरवठा तसेच बागलाण तालुक्यातील सटाणा नगरपालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीही चोरट्या वाहतुकीमुळे धोक्यात आले. नागरिकांच्या तक्रारी होताच कधीतरी मंडळ अधिकारी तलाठी परिसरात फेरफटका मारून वाळू तस्करांवर लहानशी कारवाई केल्याचे दाखवून त्यांना अभय देण्याचे काम करत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी विला आहेर देवळा.